मी फडणवीस त्यांच्याशी सुद्धा बोललो जे होम मिनिस्टर आहेत आणि काय सांगितलं त्यांना मीडियासमोर देशासमोर एक बाजू आले की पोलीस लाठीमार करता है त्याच्यामध्ये महिला पुरुष सगळ्यांना लाठा खाव्या लागतात पण त्याच्या अगोदर काय झालं याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही याच्याबद्दल कोणी चौकशी करत नाही जे उपोषणाला बसले होते त्यांना उठवायला पोलीस गेले ते म्हणाले दुसऱ्या दिवशी या पोलीस गेले तोपर्यंत सगळ्या गच्च्या वगैरे दगड गोळा करून ठेवले दुसऱ्या दिवशी पोलीस आले महिला खूप होत्या म्हणून महिला पोलीस पण त्यांच्याबरोबर होत्या आणि त्यांनी सांगितलं की तुमची तब्येत खराब झाली तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल आमच्याबरोबर चला एवढंच आणि प्रचंड दगडांचा मारा सुरू झाला 70 पोलीस त्याच्यामध्ये महिला पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले काल मी जे म्हटलं अरे चौकशी तर करा जा त्या महिला पोलिसांकडे विचारा काय झालं नक्की तिथे या जखमा लागल्या डोकं फुटली ते महत्वाचं नाही त्याच्या पुढे काय झालं त्याची सुद्धा चौकशी करा मी ठामपणे सांगतोय ही बाजू पुढे आली नाही पोलिसांची महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला त्यांना त्रास देण्यात आला आणि मग मात्र जे आहेत जे पोलीस बांधव होते त्यांनी लाठी उचलली आणि 70 पोलीस ज्या वेळेला जखमी होऊन पडलेले आहेत आणि महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला जातो त्यावेळेला जे आहे मात्र त्यांनी लाठ्या चालवल्या दुर्दैव हे की हा भाग जो आहे हा ना मीडियामध्ये जास्त आला पुढे ना तिथल्या एसपीने सांगितलं आता एसपी सांगतात की हो 70 पोलीस आमचे जे आहेत ॲडमिट झाले त्यांनी नाही सांगितलं तर मी फडणवीसांना म्हटलं तुम्ही सांगायला पाहिजे होतं तुम्ही पोलिसांना दोषी ठरवलं त्यांना सस्पेंड तुम्ही केलं त्याचा परिणाम असा झाला का त्याच्यानंतर ह्या बीडमध्ये वाटेल त्याची घरं जी आहेत जाळायला सुरुवात झाली आमदारांची घरं जाळली हॉटेलं जाळले पोलिसांनी हत्यार टाकून दिलं काय करायचं तुम्ही आम्ही कारवाई केली तर आम्हाला सस्पेंड आमच्यावरच तुम्ही कर तुम्ही सांगणार केसेस मागे घेतो हे सगळं जर चित्र आज आलं असतं ना तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये कदाचित जी काही सहानुभूती मिळते त्या ग्रस्तांना ती मिळाली नसते परंतु हे झालं आणि म्हणून मी म्हणालो तर महिला आयोगाच्या चेअरमन असतील चाकणकर त्या नीलम गोरे ताई असतील उपसभापती सुप्रियाताई सुळेंना आणखीन घेऊन जा आणखीन कोणी महिला ज्या आहेत स्वतंत्रपणे पाहू शकतील जा तिकडे आणि त्या महिला पोलिसांना विचारा आणि त्यांच्या दुसरे बांधव जे होते त्यांच्याबरोबर होते त्यांना विचारा नक्की काय झालं ते आणि मग रिपोर्ट करा या राज्यातर्फे मी खोटं बोललो असेल तर महाराष्ट्राची क्षमा मागेल मी एकदा नाही 50 लोकांकडून चौकशी केली वेगवेगळ्या स्थळात आमदारांपासून सगळीकडे मला सांगायचं तर हे की हे तुम्ही करू नका तुम्ही शांततेनं मागा ना काय मागायचं ते मी इथे 10-15 वर्ष पालकमंत्री होतो मी कधी मराठावाद आणला नॉन मराठावाद आणला चांगला काम करतो तू कर मला माहिती आहे 19 ओबीसीच्या नावावर निवडून आलेले जे काही जिल्हा परिषद सदस्य त्याच्यामध्ये किती आहेत 3 ते 4 सांगळे एक धराडे आणि कोण एक थोरे आणि आणखीन एक दोन बाकी सगळे कुणबी मराठा मराठा कुणबी सर्टिफिकेट घेऊन माहिती आहे की यांनी सर्टिफिकेट मिळवलेलं आहे पण ठीक आहे बाबा आहे तुझं सर्टिफिकेट तर लढ त्यांना आम्ही लढवलं त्यांना निवडून आणलं त्यांना चेअरमन केलं तुम्हाला आता अडचण काय आमची
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।